जाण्यासाठी ते काय म्हणतात, तुम्ही तुमच्या गव्हर्नमेंट कडे जा आणि जाण्यासाठी काय ते ऑप्शन करा. आता बघा, आम्ही सतत प्रयत्न करत आहोत या गोष्टीसाठी. ऐका, आता उद्या आमची पत्रा देवीला मोठं आंदोलन आहे, त्यामुळे मला असं वाटतं की आपण पण सगळ्यांनी तिकडे जावं, आपले प्रश्न सुटतील का बघा. म्हणजे सगळी जण एकत्र जातील तेव्हा काहीतरी. आपण नुसतं एका गेटचा विचार करणार नाही आहोत तिकडे, आपल्या गेटचा पण तिकडे विचार होणार आहे. त्यामुळे आपल्याला, मला तर असं वाटतं की आपण सगळ्यांनी तिकडे जातो, माझं असं मत आहे. मग काय ते होईल ना, किती वाजता उद्या यायचं? उद्या 10 वाजता मी ग्रुपवर टाकते, मला टाकते. बघा तुमचं काय म्हणणं आहे. कारण असे बोलून प्रश्न सुटायचे नाही. काय होतं, ते एकदा नाही म्हटले, आमच्याकडचे हे एकदा नाही म्हटले, वरिष्ठांचे लेखी काही एक नसते, एक दोन दिवस सोडू शकतात, त्याच्यानंतर काय होत चालू. त्यामुळे काय होतं, व्यवस्थित कारण ते काय, कोण व्यक्ती येत ती ह्यांच्याकडे लेखी मागते, तुम्हाला आदेश दिले आहेत का लेखी पाठवायचं, त्यामुळे त्यांच्याकडे लेखी आदेश नसल्यामुळे ते पण काय करू शकत नाही ना. त्यामुळे आपण उद्या जाऊन काय तो डिसिजन एकदाच घेऊया. उद्या तुम्ही तुमचा प्रश्न सोडवतलो, पण इकडे आमचे येतात त्यांचा पण प्रश्न तुम्ही सोडवा. मीटिंग मध्ये मीटिंग माझ्या मोठी आहे, पदाधिकारी आमचे केरीचे आरोंदा बाजारा घेतो आणि किती वर्ष आरोंदा बाजार आमका आणि आमका बाजार ना मापशा बाजार. आम्ही सगळे एका मराठीत भरमल मांढरे पालिये केरी सगळे बाजार आरोंदा येतो. बरोबर सारखे तुझे मांढरा दगा येतात सगळे बाजार येतात. मी बाजार करून मिळाला तो प्रश्न पण तुम्ही जे पालियाचे केरीचे मध्ये येऊन बाजार आमच्या पुढे घेते. आता बघा कसे किती झालेले हा. आता जो मेरेन आमचा ऑर्डर काय येईना तो मेरेन आम्ही त्यांच्यावर कोणाला काय चढू शकणार. तुम्ही आमच्या लोकांनी कॉपरेशन जाय आणि जे किती आहात ती म्हणतात त्याची तुमची मीटिंग आहात. मीटिंग असं मीटिंग बोलूया. मीटिंग जर झाले आमची ऑर्डर इश्यू केली की दांगल्यान सोडा दांगल्यान आम्ही सोडता. आपलं काय प्रॉब्लेम, अशी ऑर्डर येते तशी आम्ही हे सांगता पण जनरल झाला. पण एज पर क्वार्टरची ऑर्डर किती असा आयटीपीसीआर टेस्ट रिपोर्ट असेल तर तुमचं ते अलाव करतो. आमचा गो हायकोर्टात आम्ही काय समज आम्ही जस्ट रूल फॉलो करता ना. तर दुसरीकडे तेरेखोल केरी फेरीबोटीतून सिंधुदुर्ग जिल्ह्यातून मोठ्या संख्येनं नागरिक गोव्यात थेट प्रवेश करतात, त्यामुळे दोन्ही राज्यातील प्रशासनानं याबाबत विचार करून लोकांच्या हिताचा निर्णय घ्यावा असं मत स्थानिकांनी व्यक्त केलं. पळय आम्ही आमकां केरीच्या फेरीबोटीच्या धोक्यार आसा. आमकां जर गोंयकारांक महाराष्ट्रान वचोंक जाय जाल्यार वचोंक दिनात आमकां. आनी महाराष्ट्राचे हांगा फेरी भरोन 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 येतात, तेका कोणूच पळयना हांगा. कितें करपाचें, आमकां वचोंक गरजेक कितें वचोंक वयतले जाल्यार वचोंक दिना. हेचेर तुमी लक्ष घालूचो आनी सगळ्या सरकारान पळोवचे हेचेर येवन.